आम्ही रणस्तो होतो, आम्ही रणस्तो दिवस पेमिनी
वर्षावा आमच्यावर हल्ला केला याच्या माशी कारण बेकार हे वर्ष जो पुष्प वर्षाव तुझ्यावर झाला त्या पुष्प वर्षावाला कारण ही तुझी वाली आहे माशी वर्षाव म्हणते या सर्वस्वाला कारण तू आहेस कारण या पवित्र साताचा तुम्ही शोध आलं तर तुम्ही तुमच्या पित्र जनाना देण्यासाठी तत्पर होणार होता पण त्याच वेळी हनुमानाचं आगमन झालं तो नैवेद्य पित्र जनाना न देता तोच नैवेद्य तुझ्या दत्तात्रयाच्या चोरीत घातला तुझा पितृजनांचा उद्धार झाला आणि त्याच पितृजनाने तिच्यावर हा पुष्प वर्षाव केला आहे माझे पितृदेवता संतुष्ट झाले आणि संतुष्ट होऊन त्याने केलेला पुष्पांचा वर्षाव याला कारणीभूत आपणच सांगतात खरोखरच मी समाधानी झालो जर का तू समाधानी असला तरी या दुर्गमेला तुला अजूनही काही जायचं आहे मात तुला जे काही हवं असेल निश्चित पकडेल आपण प्रसन्न झालात आम्ही ठेवलेली निष्ठा आणि त्यात निष्ठेपोटी सांप्रत आपण प्रसन्न होऊन माग शब्दाच्या मुखवाचे पण पुढे तुम्ही माग म्हणतात पण मला मागायचंय पण स्वतःसाठी नव्हे होताय स्वतःसाठी नको तर साऱ्यांसाठी स्वतःसाठी नसून तुला जे मागायचंय ते या समस्त जनांसाठी योग्य कोण तुझी कोर भावना आणि हीच भावना या व्यक्त करून समोर प्रदर्शित करण्यासाठी सर्वांसाठी मागण्याची माझी इच्छा आपण पूर्ण करावी ही तुझी गुरुमावली शाळाच्या जो कुणी मरत मानव संकटात असेल आणि त्या संकट काळातून त्याला योग्य तो मार्ग दाखविण्यासाठी जर का आपलं स्मरण केलं गेलं असेल मग त्या स्मरणाला आपण त्याला मूलवंत स्वरूप स्वरूपाचं दर्शन द्यावं आलेल्या संकटातून त्याची मुक्तता करावी या विश्वाच्या कल्याणास्तव तुम्ही सदैव तत्पर राहा
आपला